किती वर्ष झालं तुम्ही राहायला गेलाय? आम्हाला 8 महिने झाले. तक्रार वगैरे काही केली का? इथे नगरपालिकेत प्रत्येक वेळेला येतोय, इथे पाण्यासाठी येतोय, लाईटीसाठी येतोय, सगळ्याच काहीसाठी येतोय, पण काही हे करतो करतो. बीईजी कंपनीचं तुमची ते जे काम आहे ते दर्जा त्याचा कसं आहे? अजिबात जी मुलं जी येतात ती बायकांची छेड करतात असा आरोप काय महिलांचा आहे? टिंगल करतात काय म्हणतात? आम्ही सांगितलं का आमचं घर परत आहेत, आमच्या पायपा लिकेज आहेत असं सांगितलं का नाही? हो म्हणतात, हो म्हणतात. नंतर परत हसतात आणि खरं म्हणतात जातात. खेळायला गेली तर सय्यद, मी भीमाबाई आंबेडकर मध्ये राहते नगर मध्ये. पण हे बघा, मी काम करून घेतलंय सगळं, माझं बाथरूम संडास गळतय, खालचं माझं पाणी खाली गळतंय आणि खालचं पाणी खाली गळतंय, वरचं ते खाली गळतंय आणि कंबरेपर्यंत आमच्या भिंती सगळ्या अशा पाण्यानं ओल्या कच्च असं पाणी झिरपतंय त्याच्यात. आणि दोन दोन तीन तीन वेळा आम्हाला कामं करून घ्यायची आमची ताकद नाही ना, आम्हाला पगार वाढवत नाही ते. आम्ही धुणंभांड्याची कामं करतो,
100 रुपये वाढवून लेकर वाढवत नाही. आता आम्ही 60-70 हजार रुपये कामाला घालवतोय. आता कुठलं घालवायचं? कर्ज काढलंय आम्ही. आठवड्याला 1000 रुपये भरतोय. 50,000 रुपये काढून ते काम करून घेत हप्ते फेडतोय अजून. आणि खेळ तर बीबीजी चे काही कर्मचारी अधिकारी तिथे येतात का पाहणी करायला? काय नाही बरं. आता तुमचं पुढचं पाऊल काय असणार आहे? तुम्ही आता काय करणार कुणाला पैसे दिले ते? बर, काय पैशाची मागणी तुमची आता? मागणी काय नाही, फक्त आम्हाला घरायचं आणि पक्ष म्हणता येईल का बीबीजीचा ढिसाळ कारभार? पालिकेचं दुर्लक्ष असं म्हणता येणार नाही, कारण मध्ये ज्यावेळी आम्ही त्या लोकांना घरं द्यायची होती किंवा काही लोकांना दिलेली होती आणि काही लोकांना द्यायची राहिली होती, तर त्यावेळी त्या लोकांनी इथं येऊन त्यांच्या अडचणी सांगितल्या होत्या. पाण्याची अडचण होती त्यांची आणि लाईटची, तर ते लाईट त्यावेळी दिले होते. ज्या घरातून कनेक्शन द्यायची राहिली होती तर ती लाईटची कनेक्शन दिली होती आणि पाण्याची लगेच त्यांच्या मागणीप्रमाणे खाली एक मोठी टाकी बांधून त्याच्या प्रत्येक बिल्डिंगला त्या मोठ्या टाकीतून पाणी प्रत्येक बिल्डिंगला पोचतंय आणि ते त्या बिल्डिंगला त्याचं पुरवलं जातं. तर आत्ता त्या लोकांच्या आत्ता त्यांनी येऊन काय काही तक्रारी सांगितलेल्या आहेत की जिथं घंटागाडी जात नाही आहे, त्याच्यानंतर त्यांची अंतर्गत काय काय लिकेजेस झालेले आहेत त्यामुळं पाणी सटते वेगवेगळ्या ठिकाणी वगैरे, तर त्या लोकांनी आत्ताच येऊन त्यांच्या तक्रारी सांगितलेल्या आहेत. तर त्या सगळ्या बघायसाठी तर उद्या मी स्वतः जाऊन तिथं आणि आमचे त्या भागातले नगरसेवक आणि अधिकारी हे सगळे जाऊन आम्ही उद्या तिथं पाहणी करून करतात आणि त्याच्यावर लगेचच बीबीजीला पण बोलवलेलं आहे आम्ही त्यावेळी आणि बीबीजीच्या अधिकाऱ्यांना बरोबर घेऊन, तर त्या अनुषंगाने ज्या काही आवश्यक सूचना द्यायला लागतील तर त्या लगेच तिथं त्यांना देऊन त्यांच्या कामाला त्यांना काम करून घेण्याचे आदेश देण्यात येतील. लक्ष्मी टेकडीच्या इथल्या बीबीजीचा पण तोच प्रकार आहे, कामाचा दर्जा निकृष्ट अशा लोकांचा आरोप आहे. तर त्याची सुद्धा पाहणी करून म्हणजे त्याच्यावर जे काही जर त्याच्यावर जे काही म्हणजे निकृष्ट दर्जाचं आहे म्हणजे त्याच्यावर पाहणी करून सगळेजण त्याच्या पण सूचना त्यांना दिल्या जातात. कारवाई पालिकेकडून होईल म्हणजे आम्ही काम करून घेण्याचा प्रयत्न कारवाई करून ते काम थांबवणं हा त्याच्यावरचा उपाय नाही आहे. तर त्याच्यावर काय त्यांच्याकडून चांगल्याच प्रकारचं काम करून घेऊन लोकांना लवकर सोयी देणं हा त्याच्यावरचा उपाय असं मला वाटतं. त्यामुळं त्यांच्याकडून ते काम लवकरात लवकर करून घ्यायचा आम्ही प्रयत्न करू आणि लोकांना ते घरं हस्तांतरित म्हणजे लवकर त्यांना ते वापरता येईल. माझं नाव शाहीन शब्दीर डोंगरे. आमच्या इथं भीमाबाई आंबेडकर नगर आणि आम्हाला आता बीबीजीनं ज्या ही बांधून दिल्या आहेत सरकारी योजनेनुसार त्या ह्याच्यात आम्हाला सुविधा नाही आहेत. म्हणजे आम्ही अजून 3 महिने बी झाले नाही तिथं राहायला जाऊन, पण प्रत्येक जागी लिकी ड्रेनेजच्या पाईपा खराब आहेत. पाण्याच्या ज्या पाईपा वर चढवायच्या खाली सोडायच्या आहेत त्या खराब आहे. सगळ्या टाक्या बाजूनं टाकीचे जे कॉक बसवलेत त्यांनी तिथनं पाणी गळतंय. खालच्या टाक्या ड्रेनेजच्या पाईपांची आउटलेट काढली नाही आहे त्यांनी. हे सगळं आणि सांगाय गेलं ना जे तिथं कामाला आहेत त्यांनी ठेवलंय तिथं कामाला, त्या लोकांना सांगाय गेलं की ते आत्ता हो करणार आणि माझं हसत बसतात. हा आणि जिन्यात तर फिटिंग नाहीये. म्हातारा माणूस लहान मुलं जी वर चढतात ना ती घाबरतात संध्याकाळचं वर जायला.
चौथ्या मजल्यापर्यंत म्हाताऱ्या लोकांना घर आल्यात, म्हणल्यावर त्यांना लाईटीची सुविधा पाहिजे. कर्मचारी काय महिलांचे छेड काढतात का? ते म्हणजे माग टिंगल तवाळकी करतात. तुम्ही नगरसेवकांना सांगितलं? आम्ही नगरसेवकांना सांगितलंय, वारंवार अर्ज दिलेत त्याच्या आणि सोसायटीच्या पुढे ज्या टपऱ्या आहेत त्याच्यासाठी वारंवार अर्ज दिलेत आम्ही. तिथे टपऱ्या काढा, आम्हाला लहान लहान मुलांचे गाड्या दिसत नाही, पळतात, त्यांचे ऍक्सिडेंट होतात. टपऱ्या का काढत नाही? ते काय काढत नाही ते नाही माहिती. टपऱ्या बाहेरच्या लोकांच्या आहेत का तिथल्या लोकांचे? नाही नाही, तिथल्या तिथल्याच आमच्याच लोकांचे. बरं, काय ते टपऱ्यामध्ये असते? मटका वगैरे खेळतात का? ते आहे काय काय तिथं ते काय तसं माहित नाही आम्हाला. नाही.